जी बार्शीमध्ये पवारसाहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये खऱ्या अर्थानं बार्शीच्या विकास कामाची माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होतं, परंतु त्या सभेमध्ये रोहित पवार यांनी आमच्या बार्शीचा विकास समजून घ्यायला पाहिजे होता की नेमकं गेल्या जवळपास 30 वर्षानंतर माननीय शिंदेसाहेब फडणवीससाहेब अजितदादासाहेब यांच्या माध्यमातून या बार्शी तालुक्याला जवळपास 4000 कोटीपर्यंतचा निधी या ठिकाणी प्राप्त झाला. या ठिकाणी उपसा सिंचन योजना असेल, शहराच्या पाण्याचा विषय असेल, शेतीच्या पाण्याचा विषय, साठवण तलाव आहेत, बंधारे आहेत, रस्ते आहेत, MIDC एकदम गती पकडलेली आहे. आता त्या ठिकाणी उद्योग उभारावा लागलेले आहेत, रोजगार त्या ठिकाणी मिळतोय. येणाऱ्या 1 महिन्याच्या 6 महिने ते 1 वर्षाच्या आत 50,000 एकर जमीन नव्यानं बागायत होती या ठिकाणी. आणि माझा मानस आहे की 5 वर्षामध्ये 1 लाख एकर जमीन मी बागायत करतो या ठिकाणी. फक्त बारामतीचाच विकास होणं म्हणजे संपूर्ण राज्याचा किंवा देशाचा विकास झाला असं न समजता, ठीक आहे बारामतीच आपण करा, परंतु इतर तालुके दुष्काळी कोणी ठेवले हे जरा रोहित पवारांनी त्यांच्या थोड्या आजोबांना, आजोबा ज्येष्ठ आहेत त्यांना जर विचारलं असतं तर बरं झालं असतं. परंतु या ठिकाणी टीका करताना काही जमिनीचा विषय काढला, काही व्यापाराचा विषय काढला, माझ्या भावांच्या व्यवसायाचा विषय. व्यवसाय करणं मराठी माणसानं काही गुन्हा नाही. आज या ठिकाणी आम्ही आमच्या तालुक्यामध्ये किंवा या भागामध्ये व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणानं व्यवसाय करतो. कुणाच्याही 1 रुपयाच्या लबाडीमध्ये आम्ही कधीच नाही, कुठलाही चुकीचा व्यवसाय आम्ही या ठिकाणी केलेला नाही. आज उद्योगधंदे न करता केवळ या ठिकाणी रोहित पवार तुमच्या ज्या प्रॉपर्ट्या वाढलेल्या आहेत ते कुणाचे कमिशन घेऊन काय आतापर्यंत कुठं कुठं काय खाल्लं तुम्ही आणि कशातनं तुमच्या प्रॉपर्ट्या वाढल्या त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या आणि तुमची लायकीच काय, कारण संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारे तुम्ही आणि दुसऱ्याच्या नावानं ओरडता येतं. आणि या ठिकाणी गुंडगिरी या बार्शी शहरामध्ये तालुक्यामध्ये कुणाची होती आणि कुणी मोडीत काढली हे संपूर्ण बार्शीकराला माहीत आहे. आणि या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे या ठिकाणी आम्ही काम करतो. या ठिकाणी गुंडगिरी वगैरे आम्ही करण्याचा कुठला प्रश्नच उद्भवत नाही आणि कुठल्याही ठिकाणी गुंडगिरी आम्ही होऊन दिलेली नाही. आणि ज्यांच्या सभेकरता आपण आलेला होता त्यांना जरी विचारलं की तुम्ही पण किती कॉन्ट्रॅक्टची कामं घेतली तर कुणाला काय पैसे मिळाले तरी जरा बरं झालं असतं. आणि बहुतेक करून त्याच पैशातनं बहुतेक ती सभा पार पडली असेल, ती खर्चाला पैसे झाले असतील. आणि या ठिकाणी कुठलाही चुकीचा व्यवसाय वगैरे आम्ही करत नाही, परंतु जे काही रोहित पवारांना त्याच्या परिवारांना आतापर्यंत चुकीचे महाराष्ट्रामध्ये धंदे केलेले सगळ्याला जग जाहीर आहे. आणि किती तुम्ही पुण्यामध्ये जमिनी हाणल्या, कुठल्या बँकेला टोप्या घातल्या, कसे तुमचे कारखाने उभे राहिले, मगरपट्ट्यामध्ये काय तुम्ही दिवे लावले हे सगळं माहीत आहे. आणि राजा राऊताला तर जास्त माहीत आहे. माझा नाद करू नका, ज्यांनी ज्यांनी नाद केलेला आहे त्यांना मी गॅरेगरचे गाडे लावून दिलेले आहेत. तुम्ही सुद्धा एखादा गॅरेगरचा गाडा लावचाल त्याच्यामध्ये वाहू असणार नाही. त्याच्यामुळं माझा नाद कुणी करू नये, माझं मी खंबीर आहे. आणि असले 10 रोहित पवार जरी आले तरी तुझी माझी जमली आता रोहित पवार, तुला मी आहे आणि तू आहे, बघून घेऊ आपण पुढं काय असेल. आरक्षणाच्या म्हणजे तरुणांनी या सभेमध्ये जाहीर घोषणा करत काळी झेंडी दाखवलेले शरद पवार साहेबांना, तर काय भूमिका जाहीर करा म्हणतात मराठा समाजाबद्दल आपली काय भूमिका आहे मराठा तरुण भूमिका जाहीर प्रत्येक नेत्याला सरकारमध्ये असेल किंवा विरोधात असेल प्रत्येक नेत्याला असं म्हणतात की तुमची भूमिका जाहीर करा. ओबीसी कोटा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी कुठलीच भूमिका मराठा समाजाबद्दल आरक्षणाबद्दल जाहीर केली? मुळातच मी आपल्या सर्वांनाच माध्यमांना पण माहिती आहे आणि संपूर्ण मराठा समाज बांधवांना पण माहिती आहे की जरंगी दादांच्या भेटीला मी जवळपास बऱ्याच वेळेस गेलेलो आहे. सातत्यानं सरकारने दादांच्या मध्यस्थीनं हा एक मार्ग सुकर व्हावा या दृष्टिकोनातून मी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले. परंतु या ठिकाणी जे आता जातीपातीच्या राजकारणाबद्दल पण रोहित पवारांनी भाषण केलं या ठिकाणी समाजामध्ये ते निर्माण केले, परंतु खरा झारीतला शुक्राचार्य कोण असेल तर रोहित पवारांनी आत्मपरीक्षण करणे या ठिकाणी गरजेचं आहे. कारण या ठिकाणी मी इतका मोठा नाही, मी स्वतःला फार लहान समजतो कार्यकर्ता, परंतु जर तुम्ही दुसऱ्यावर घसरणार असाल किंवा दुसऱ्याचं चुकीचं काय काढत असाल तर मला सुद्धा
या लोकशाहीमध्ये नैतिकतेने अधिकार दिलेला आहे की ह्या मराठा समाजाची माती किंवा मराठा समाजाचं वाटोळं कोणी केलं असेल तर ह्याला पवार परिवार या ठिकाणी जबाबदार जबाबदारीने मी सांगतो. कारण मी लहानपणापासून मराठा समाजातला एक मराठा महासंघामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. आजपर्यंत तुमच्याकडं चार चार वेळेस मुख्यमंत्री पद होतं. आज संपूर्ण राज्याचं देशाचं राजकारण तुमच्या हातामध्ये होतं. त्यावेळेस मराठा समाजाला वाऱ्यावर या ठिकाणी सोडलं. आणि आज या ठिकाणी कधी आपण पाहिलं की ज्यावेळेस पवार परिवार हा सत्तेतून बाजूला जातो त्याचवेळेस मराठ्याचं आरक्षण उपाळून येतो किंवा मराठा समाजाच्या आंदोलनाला खतपाणी घालण्याचं काम या पवार परिवार. परंतु पवारसाहेबांनी कधीतरी या ठिकाणी मराठा समाजाकडं लक्ष दिलंय का? किंवा माझ्या माहितीप्रमाणे रायगडावर सुद्धा पहिल्यांदाच 40 वर्षामध्ये साहेब गेलेले. आता एवढ्या मोठ्या माणसाबद्दल माझी बोलण्याची पात्रता नाही, मला मान्य आहे. परंतु जर तुम्ही आमच्याबद्दल इथं आमच्या बारशीमध्ये येऊन तुमचा नातू बोलत असेल तर मग माझं तोंड जर उघडलं तर मी पण पाळता होई थोडी. कारण इतकं माझ्याजवळ भांडवल आहे तुमचं की मग माझ्यासारखा खमंगान खोड बोलणारा तुम्हाला कुणीच बाप मिळणार नाही, एवढं पण मी या ठिकाणी जाहीरपणानं सांगतो.